कसाबला कोणी बिर्याणी देईल का? मग उज्ज्वल निकमनी ते नंतर मान्यही केलं. असा बेईमान माणूस आहे तो. हा कसला वकील? हा देशद्रोही आहे. यांनी जे मांडले ते जे पुरावे द्यायला पाहिजे होते. ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला, हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाची देशद्रोहांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो. नाही, अत्यंत गंभीर आहे. कस्टडीमध्ये आत्महत्या होऊ शकत नाही. कदाचित त्याचा खून झाला असावा अशी दाट शक्यता आहे. आणि अशा स्थितीमध्ये कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो आणि तातुरमातुर चौकशीचे आदेश केले जातात. खरं तर एवढा मोठा हाय प्रोफाईल हा सगळा विषय आहे. त्यांच्या घरावर गोळीबार झाला, आरोपीला शोधून आणलेत पोलिसांनी आणि त्यांच्याकडून सगळी माहिती उपलब्ध होत असताना त्याची आत्महत्या, म्हणजेच या प्रकरणाला कलाटणी कदाचित देण्याचा काही उद्देश आहे का, या बाबतीत तपासणी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट की काही पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या होती किंवा खून होतो त्यावेळेस जबाबदारी कोणाची? राज्याच्या गृहमंत्री म्हणून आताही कायदा सुव्यवस्था पूर्णतः राज्यातील बोजवारा उडालेला आहे. अशा वेळेस मला अपेक्षा होती की नीतिमत्तेच्या किंवा नैतिकतेच्या दृष्टीनं एक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अपेक्षा होती. परंतु हा राज्य पूर्णतः उद्ध्वस्त होत असताना निवडणुकीच्याकडे जरी सर्व लक्ष असला तरी हे प्रकरण गांभीर असल्यामुळे किमान याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. मतदानाची टक्केवारी कुठेतरी कमी दाखवण्यात आली होती सुरुवातीला, त्याच्यानंतर 11 दिवसांना सुधारित आकडेवारी दिली, ती वाढून दाखवण्यात आली. नाही, यामध्ये सुद्धा आम्ही आता सगळे सी फॉर्म जो आमचा कार्यकर्ता आमच्याकडे जमा झालेला आहे, C-17 फॉर्म जो आहे तो 17 नंबरचा फॉर्म जो भरून घेतला आहे त्याची पडताळणी आम्ही करतो आहोत आणि त्याची टॅली करतो आहोत आम्ही. त्यामध्ये काय नक्की निष्पन्न होईल त्यावरच यावर अधिक भाष्य करता येईल. 15 पैकी 13 लोकसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना आहे, थेट भाजपचा सामना होता नाही. नाही नाही, ते घराघरामध्ये आग लावणं हे भाजपचं कामच झालेलं आहे. घर फोडा, पक्ष फोडा आणि आपसात लढवा, आपण मजा मारा, दुसऱ्यांना झुजवून त्यांच्यावर त्यांच्या भरोश्यावर दलाली खा, दलाली करा, हे धंदेच आहेत. हे धंदे सुरू आहेत, देशातच सुरू आहे, महाराष्ट्रात काय. आणि त्यामुळेच ही लढाई दाखवत आहे शिंदेंच्या विरुद्ध. कारण भारतीय जनता पक्ष जर लढले असते उद्धव ठाकरेंच्या सेनेविरुद्ध तर भारतीय जनता पक्षाचा सबसेल पराभव त्यांना दिसत होता. आता हरणारच आहेत तर शिंदेचे माणसं हरू द्या, आपल्या माणसांना किमान हरू द्यायचं नाही, हा त्यामागचा विचार दिसतो आहे. नाही, जो आत्ता सर्वे आला, सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण जो सुपडा साफ होणार आहे त्यामध्ये त्यांना आता अधिक आपलं नुकसान होता कामा नये. ज्या ज्या जागा आता त्या शिंदे सेनेला मजबुरीनं सोडाव्या लागल्यात त्याही मजबुरीनं सोडाव्या लागल्यात. कदाचित त्या 8-10 गुंडाळणार होते, परंतु वातावरण देशातलं बदललं आहे, लोक सरकारच्या विरुद्ध आक्रोश आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले आकडे किमान साबूत ठेवण्यासाठी या 15 जागा दिल्या आहेत, नाहीतर त्या 10 जागेवर निपटून होते, 7-8 जागेवर निपटवण्याची तयारी होती. आणि त्या जागा हरणारच आहेत तर आपण आपला त्या पापाचे वाटेकरी आपण कशाला व्हावं म्हणून त्या जागा दिलेल्या आहेत. लोक बघत आहेत बोटाला तलवार करून, भारतीय जनता बोट जे आहे शाहीचा बोट, त्या बोटाला तलवार करून बटन दाबतील आणि यांचे या भ्रष्टाचाऱ्यांचे गळे चराचरा कापले जातील मतदानातून, हे येणाऱ्या 4 तारखेला दिसेल. अरे सगळी तुमची नीतिमत्ता कुठे गेली? शेण खायला गेली का? इतके गंभीर आरोप केलेत, इतक्या गंभीर आरोपामध्ये ज्या लोकांवर आरोप केलेत त्यांनाच परत पक्षात घेतलात,
अरे किती म्हणजे खालच्या दर्जाचं राजकारण आहे, किती घाणेरडं राजकारण आहे. आणि यापेक्षाही शब्द नाहीत की महाराष्ट्राला नासवून टाकण्याचं पाप केलेलं आहे, नासवलं आहे. आणि त्या चोरांना तुम्ही आरोप करताय, त्याच चोरांना सोबत घेताय आणि त्यांचा वाटा तुम्ही आपल्यासोबत घेऊन त्यांना त्यांचा हिस्सा घेण्याचं काम चाललं आहे. कदाचित अजित पवारांना घेतानाच झालं असेल की 70,000 कोटीमधून अर्धा वाटा भाजपला मिळाला असेल, 35,000 कोटी समझौता झाला असेल. आता 35,000 कोटी भारतीय जनता पक्षाला मिळत असतील तर समझौता होणार आणि ते घेणार, त्यामुळं त्यांना घेतलं असावं. यांच्याकडे काही ते आरोप होते 1,000 कोटीचे, यातलाही काही माल मिळाला असेल भाजपला, निवडणूक चंदा, तो रोजचा धंदाच आहे यांचा, तो चंदा घेतला असेल. सगळ्याला माहीत आहे की एखाद्या पक्षाला तुम्ही संपवायला निघालात तर तो तर म्हणजे वाघाला जखमी केला की वाघ चवताळून येईलच, तो त्याची चिंता करत नाही तो कुठे काय करतो आहे, तो फक्त टार्गेट शोधतो आहे आणि तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी कुठलीही ती तो विचार करत नाही. सध्या त्या वाघाला तुम्ही जखमी करून सोडलात शिवसेने नावाच्या, तर वाघ तुमचा बंदोबस्त करेल म्हणून त्या भीतीपोटी अशा प्रकारचे स्टेटमेंट आत्ता केले जात आहे. शक्यता आहे, नाही नाही नक्कीच बळ वाढेल. UP मध्ये भारतीय जनता पक्षाची हा त्या ट्रिपल इंजिन काय डबल इंजिन सरकारची स्थिती वाईट आहे, तिथली कायदा सुव्यवस्था संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे लोकांवर बलात्कारांचे भ्रष्टाचाराचे रोज आरोप होत आहेत. अशा स्थितीमध्ये या दोनही जागा आणि अखिलेशबरोबर झालेली युती यातून आम्ही जिंकणार आणि कदाचित राहुलजी आणि प्रियंकाजी हे दोनही त्या ठिकाणी लढण्याची शक्यता आहे. आज घोषित झाल्यानंतर ह्या दोनही जागा जिंकण्यामध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ कारण मिळणारच, याचं कारण असं आहे की ही परंपरागत काँग्रेसचे दोन्ही गड राहिलेले आहे आणि ते गड पुन्हा मजबूतीनं काँग्रेसला बळ देणारे ठरतील अशी अपेक्षा आहे. नहीं नहीं उसी के बारे में नीतिमत्ता के आधार पर जिस अपने गृहमंत्री ने राजीनामा देना चाहिए था. केवल थातुर मातुर चौकसी से काम नहीं होने वाला है, इसकी न्यायालयीन चौकसी हो यह हम मांग करते हैं. असं आहे, कांद्याचे दर वाढले तर शेतकऱ्यांनाच फायदा होतो ठीक आहे, परंतु शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी असे निर्णय होत असतील. म्हणजे एकीकडे तुमच्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि गुजरातला मात्र कांदा निर्यातीचा परवानगी दिली जाते आणि महाराष्ट्रातील कांदा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जातं, हे जे पाप आहे ही जनता आणि शेतकरी या निवडणुकीत घेईल. खरं तर निर्यातीच्या संदर्भात आम्ही जे धोरण आखत होतो, ज्यावेळेस उत्पादन होत होता त्यावेळेस कुठलीही निर्यात आम्ही करत नव्हतो आणि आपले आयातही करत नव्हतो निर्यातही करत नव्हतो. आणि यावेळेस मात्र ज्यावेळेस कांदा निघाला त्यावेळेस बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला गेला आणि त्यामुळे भाव पडलेत, आपला आयात केला गेला आणि त्यावेळेस भाव पडलेत आणि ज्यावेळेस निर्यातीची वेळ आली त्यावेळेस मात्र एका विशिष्ट राज्याला परवानगी दिली आणि महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं पाप केलं. हे तेच या राज्यामधील शेतकऱ्यांना हे खरं पाप आहे असं मी मानतो. शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते असं म्हणत आहेत नारायण राणे. शरद पवार एखाद्या विषयासाठी जर अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगलेच नसते असं नारायण राणे म्हणतात. असं आहे, कुणाच्या जगण्यावर असं भाष्य करणं हे पाप समजतो आमच्या संस्कृतीप्रमाणे. तुम्ही उलट आम्ही एकमेकाला आयुष्याच्या आणि आयुष्य म्हणजे उत्तम आरोग्याच्या आपण त्यांना शुभेच्छा देतो, पण त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुमचा असेल
तर एखाद्या नेत्यांनी दुसऱ्या नेत्यांच्या संदर्भात हे भाष्य करणं म्हणजेच उद्या स्वतःला जगण्याची आशा संपवणं सारखं मला वाटतं. नाही, मी सांगितलं की प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुळ्या सोडत असतात, तर त्या पुळ्या सोडलेली पुळी काही दिवसांनी काय खरं आहे की ते उघडल्यानंतर कळेल, पण त्या पुळ्यामध्ये अनेक वेळा काहीच निघालं नाही, केवळ काग साधी पुळीच निघाली, त्यामुळं सत्य आज काय त्यांच्या बोलण्याला अर्थ राहणार नाही. आणि कोणीही काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जाण्याचा महाराष्ट्रातून प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होत आहे, देशात सत्ता बदल होत आहे, हे न करण्यासारखं माही लोक किंवा नेते दुतकुळे नाही. घ्या, राज ठाकरेंचे व्हिडिओ जुने बघायला कदाचित गेले असतील की राजजी व पुराने व्हिडिओ जरा हमको दिखाओ, बहुत मजा आती है उसमें, आप हमारे साथ आए हो, असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. म्हणजेच काही प्रश्न जे आहेत की ज्या उज्ज्वल निगमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केलं होतं आणि जे हकीकत नव्हती कसाबला बिर्याणी दिल्याची, कसाबला कोणी बिर्याणी देईल का? पण उज्ज्वल निगमनी ते नंतर मान्यही केलं. असा बेईमान माणूस आहे तो. हा कसला वकील, हा देशद्रोही आहे. यांनी जे मानले ते जे पुरावे द्यायला पाहिजे होते. ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला, हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाची देशद्रोहांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो आहे.